नुकतंच पाकिस्तान येथील ऐतिहासिक ननकाना साहिब गुरुद्वारा येथे हजारो पाकिस्तानी नागरिकांनी गुरुद्वाराला घेराव घालून त्यातील भाविकांना संपवण्याची घोषणा देत तुफान दगडफेक केली होती। याबाबत आता अहमदनगर मधील शीख पंजाबी बांधवांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात पाकिस्तान सरकारला विचारणा करावी, युनायटेड नेशन्स मध्ये हा प्रश्न उपस्थित करून पाकिस्तान सरकारनं यासाठी माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। दुःख होत आहे की मी प्रत्यक्ष 550 जे आता जो फार मोठा प्रोग्राम सगळ्या जगात आणि त्या ठिकाणी सर्वात मेन प्रोग्राम ननकाना साहेबला झालेला आहे आणि त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी त्या लोकांचं 24 तास ती मार्केट खुल्ली होती। हैरान होतं सगळे, ऐकून हैरान होतं की 24 तास आणि ते लोक इतकं स्वागत करत होते। प्रत्येक मनुष्य जो भेटायचा तो विचारायचा की हमारा पाकिस्तान कैसा है, हमारा पाकिस्तान आपको कैसा लगा। आणि त्यावेळेला त्याच ठिकाणी ननकाना साहेब फार मोठा एरिया आहे, त्याच ठिकाणी त्यांचं पोलिसांचं फार चांगला बंदोबस्त होता आणि इतकं कोऑपरेशन होतं, इतकं स्वागत करत होते की विचारायची सोय नाही। पण त्याच ठिकाणी आम्हाला वाटत होतं की खरंच हे लोक किती चांगले आहेत, या लोकांना किती प्यार आहे, या लोकांची किती इच्छा आहे की आपण बरोबर राहावं। पण मी इथं आल्यानंतर आता इतक्याच दिवसात जे पाहिलं ते फारच वेगळं आहे। हे खरं आहे का ते खरं आहे हा संशय आहे लागला, आणि हेच खरं आहे की ते डेफिनेटली खरं आहे, कारण जे झालेलं आहे ते खरं असणार। जे होतं ते सगळं ढोंग होतं, म्हणजे पाकिस्तान सरकार ढोंग करते लोकांना दाखवण्यासाठी। ते लोक आले होते, त्यांनी परमिशन दिली, ते फार मोठं चांगलं केलेलं आहे। त्याच्यामुळं आम्हाला खरं समजलं की आतमध्ये काय आणि बाहेर काय आहे, ते ॲक्च्युअली काय आहेत, मनातून कसे तर बाहेर कसे आहेत ते समजून आलेले। आणि यासाठी आम्ही त्या गोष्टीचा जे काय झालं त्याचा फार 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 निषेध करतो। आता थोडे लोक कधीच कुठंच काही करू शकत नाही, जे काय करणार आहे ते सरकार करणार आहे आणि सरकारने यात पूर्ण लक्ष घातलंच पाहिजे, तरच ते शक्य आहे, नाही तर उद्याचा दिवस फार बेकार आहे। कलेक्टर कचेरी या ठिकाणी निवेदन देण्यास आले। नुकतेच ननकाना साहेब हा एक ऐतिहासिक गुरुद्वारा जे पाकिस्तानमध्ये गुरु नानक देवजी यांचे जन्मस्थान, त्या ठिकाणी 4000 पाकिस्तानी लोकांनी घेराव घातला व दगडफेक देखील केली। दगडफेक करीत असताना गुरुद्वाऱ्यातलं सगळ्या लोकांना आतमध्ये वेटीस धरलं आणि हे सगळं होत असताना त्या ठिकाणचं प्रशासन बघायची भूमिका घेत होतं, त्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो।